सीतामढ़ी पुलिस ने नागपुर में वाहन चोरी करने के आरोप एक व्यक्ति को गिरफ्तार किया है। उसके पास से 12 दोपहिया सहित कुल 4,80,000 का सामान जब्त किया है। 18 मई को जब डीवी दस्तार रात में गश्त पर था, तब सीतामढ़ी पुलिस ने आरोपी ऋषभ उर्फ लालू श्याम असोपा को भदवी से शीताफाइन राजून MP बस स्टैंड से गिरफ्तार कर लिया। हिरासत में लेने के दौरान आरोपी ने अपना जुर्म कबूल कर लिया। उसके पास से 4 एक्टिवा, 1 पैशन, 1 शाइन, 6 डीओ जैसे 4,80,000 रुपए मूल्य के कुल 12 दोपहिया वाहन जब्त किए गए। आरोपियों के खिलाफ नागपुर के विभिन्न थानों में चोरी और अन्य अपराधों के कुल 15 मामले दर्ज हैं। आरोपी पुलिस हिरासत में है और सह पुलिस निरीक्षक संतोष कदम आगे की जांच कर रहे हैं। VKB न्यूज के लिए कैमरा पर्सन रोशन बोकड़े के साथ लीना कटरे की रिपोर्ट। पोलीस स्टेशन सीतामढ़ी अंतर्गत वाहन चोरीच्या गुन्ह्याचं प्रमाण वाढलं होतं, त्यामुळं आमच्या नाईट स्टाफनी नाईट DB पार्टी पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की ऋषभ उर्फ लालू श्याम सुंदर असोपा हा वाहन चोरीचे गुन्हे करतो आहे। तर गुप्त माहितीवरून आपण आणि टेक्निकल तांत्रिक मदतीने आपण नमूद आरोपीला ताब्यात घेतलं। नमूद आरोपीकडून आपण पोलीस स्टेशन सीतामढ़ी अंतर्गतचे 2 गुन्हे, त्याचबरोबर नागपूर शहरातील जरीपटका, लकडगंज, नंदनवन, कोतवाली तहसील, सोनेगाव, हुडकेश्वर आणि गणेशपेठ अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील 12 गुन्हे उघडकीस आणलेले आहे। नमूद कारवाईमध्ये पोहावा जयपाल राठोड, त्याचबरोबर त्यांचं पथक यांनी काम करून हे गुन्हे उघडकीस आणलेले आहे। माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर अमितेश कुमार साहेब, माननीय अश्वती दुर्जे मॅडम, माननीय नवीनचंद्र रेड्डी साहेब, DCP झोन 2 आदरणीय पखाले सर, आदरणीय निलेश पालवे सर आणि आमचे प्रभारी वपुनी अमोल काचोरे साहेब, तसेच DB पथकाचे इन्चार्ज API कदम साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये हा तपास करण्यात आलेला आहे। ॲक्च्युली हा आरोपी बनावट चावीचा उपयोग करून जे जुने वाहन आहेत त्या वाहनांचे चावी तोडून कुलूप तोडून तो वाहन चोरी करत होता आणि त्यांचे वडील कॅन्सरग्रस्त असल्यामुळे इतर लोकांना वडिलांच्या इलाजासाठी पैशांची गरज आहे असे बहाणा देऊन त्यांच्याकडे हा वाहन गहाण ठेवत होता आणि अशा माध्यमातून पैसे घेऊन स्वतःच्या शोकासाठी हा पैसे वापरत आहे अशी आपल्याला माहिती मिळाली। त्या आधारावर आपण आरोपीला ताब्यात घेऊन नमूद गुन्हे उघडकीस आणलेले आहे। बरोबर आहे, नागपूर शहरामध्ये चोरी व्यतिरिक्त इतरही प्रकारच्या अनेक गुन्ह्यामध्ये 19 गुन्हे या आरोपीविरुद्ध दाखल आहेत आणि याचा पूर्वीचा अभिलेख आहे, त्यामुळं तपासादरम्यान आपण त्याच्याकडं जेव्हा अधिक सखोल विचारपूस केली तेव्हा पूर्व अभिलेख असल्यामुळं आरोपीकडून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हे उघडकीस करण्यासाठी आपल्या पथकाला यश आलेलं आहे। अद्याप भावे तो आपण केलेल्या तपासामध्ये नमूद आरोपी हा लोकांना माहिती देत होता की माझे वडील कॅन्सरग्रस्त आहेत आणि अशी माहिती देऊन त्यांच्याकडे वाहन गहाण ठेवत होता, त्यामुळे सध्या तरी आरोपीचा एकट्याचा सहभाग निष्पन्न झालेला आहे। पुढील तपास KPI कदम साहेब करत आहेत। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. Yes.